हॅलो स्टुडंट्स आपण गेल्या काही लेक्चर्सपासून इन्व्हर्जन्स पाहतोय मेकॅनिझमची चेनची इनवर्जन तर पहिल्यांदा फोर बार चेनची इन्व्हर्जन आपण पाहिली आणि त्यानंतर आपण सिंगल स्लायडर क्रँक चेनची इन्व्हर्जन पाहतोय त्यामध्ये पहिल्यांदा रेसिप्रोकेटिंग इंजिन आपण बघितलं आता हे सेकंड इन्व्हर्जन आहे विथवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम विथवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम तर हे काय आहे सिंगल स्लायडर क्रँक चेनचं इनव्हर्जन आहे इट इज अ इनवर्जन ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन इनव्हर्जन ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन सिंगल स्लायडर क्रँक चेन सिंगल स्लायडर क्रँक चेन आता यामध्ये कोणत्या कोणत्या लिंक्स आहेत ते आपण पाहू आता तर यामध्ये हा जो स्लॉटेड बार दिसतोय स्लॉटेड बार हा स्लॉटेड बार असतो याच्यामध्ये हा पिस्टन रेसिप्रोकेट होत असतो म्हणजे हा स्लॉट असतोय एक स्लॉट असलेला बार आहे तर ती आहे लिंक वन तर ही आहे लिंक वन स्लॉटेड बार स्लॉटेड बार लिंक वन स्लॉटेड बार लिंक वन आहे त्यानंतर ही आहे लिंक टू जी फिक्स केलेली आहे ते आहे लिंक टू फिक्स्ड लिंक लिंक टू दॅट इज फिक्स्ड लिंक आता इथं लिंक टू फिक्स केलेले म्हणजे काय फिक्स केले क्रँक फिक्स केलेला आहे क्रँक ओके नाव थर्ड लिंक स दिस इज द थर्ड लिंक थर्ड लिंक लिंक थ्री आणि त्याला काय म्हणणार आपण ड्रायविंग क्रँक ड्राइविंग क्रँक असताना तो काय आहे कनेक्टिंग रॉड सिंगल स्लायडर क्रँक चेन मधला तो कनेक्टिंग रॉड आहे पण इथं तो कशाचं काम करतोय रोटेट होते मग ड्रायव्हिंग क्रँकचं काम करतो ओके आणि त्याला जोडलेला हा लि हिलिंक फोर हि लिंक फोर कोणती स्लायडर स्लायडर ते आहे लिंक फोर अशा चार लिंक आहेत आता अजून पुढे काय जोडले त्याला पुढं हे मेकॅनिझम जोडले त्याला पुढं टूल जोडले आता हे हे आहे रॅम आर ए एम रॅम आणि त्याला पुढे हे कटिंग टूल कटिंग टूल जोडलेला आहे ते काय करते कटिंग टूल या वर्कशॉपवरून सॉरी वर्कपीस दिस इज वर्कपीस या वर्क पीसचं मटेरियल रिमूव्ह करण्याचं काम हे टूल करते ओके आणि हा आहे टेबल वर्क टेबल वर्क टेबल वर्कपीस ज्या टेबलवर ठेवलेला आहे तो वर्क टेबल आणि ही टूलसाठी ती लिंक जोडलेली आहे रॉड ओके असं मेकॅनिझम आहे आता या मेकॅनिझमधे लिंक किती आहे चार या मेन लिंक आपण पकड़ना इथून पुढे जे जोडलेलं आहे ते ॲप्लिकेशनच आपण पकड़ना या मेकॅनिझमचं पहिल्यांदा ऍप्लिकेशन कुठं आहे लिस्ते, लिस्ते, तर तुम्हाला दिसते टूल दिसते वर्कपीस दिसते म्हणजे कोणत्या तरी मशीनमध्ये याचं ॲप्लिकेशन आहे तर कोणत्या मशीनमध्ये सेपिंग किंवा स्लॉटिंग मशीन असते स्लॉटिंग मशीन किंवा सेपर मशीन त्याच्यामध्ये याचं ॲप्लिकेशन आहे इट इज यूजड इन सेपर मशीन इट इज यूजड इन सेपर मशीन ऑर स्लेपर शेपर मशीन ऑर स्लॉटिंग मशीन स्लॉटिंग मशीन सेपर मशीन असते वरचं मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी सेपिंग मशीन असते किंवा स्लॉट जर पाडायचा असेल वर असा स्लॉट तर त्यासाठी एक मशीन असते त्या मशीनमध्ये या मेकॅनिझमचं ऍप्लिकेशन आहे तर असं माग जोडलेलं असतं मशीनला पुढं टूल आणि हे आता वर्किंग कसं होतं ते नंतर बघू इट कन्सिस्ट ऑफ इट कन्सिस्ट ऑफ फोर लिंक तर लिंक वन लिंक वन इज कॉल्ड एज स्लॉटेड बार स्लॉटेड बार लिंक वन इज अ स्लॉटेड बार आता हा स्लॉटेड बार काय होतोय स्लॉटेड बार काय होते ऑसिलेट ओके देन लिंक टू लिंक टू इज क्रँक किंवा त्याला फिक्स्ड लिंक म्हणू शकतो आता ती लिंक फिक्स आहे त्यामुळे फिक्स्ड लिंक द लिंक थ्री लिंक थ्री काय आहे ड्रायविंग क्रँक ड्रायविंग क्रँक अँड लिंक फोर इज अ स्लायडर लिंक फोर स्लायडर आता इथं पेअर कोणते कोणते आहेत इथं टर्निंग पेअर इथं टर्निंग पेअर आहे इथं सुद्धा टर्निंग पेअर तीन टर्निंग पेअर आणि एक स्लायडिंग पेअर तर इथं पण थ्री टर्निंग पेअर्स थ्री टर्निंग पेअर्स आणि वन स्लायडिंग पेअर वन स्लायडिंग पेअर आता वर्किंग कसं होणार ते बघा वर्किंग कसं होणार तर हा आ, सपोज हा पॉइंट जो आहे तो इथं आहे असं समजा ए वनच्या तिथं हे असं म्हणजे आप हो हे आपल्याला सगळं असं फिरवावं लागेल हे इथं आहे असं समजावं लागेल हा ए पॉइंट सपोज हा जो स्लायडरचा जो ए पॉईंट असेल तो सपोज इथं आहे ओके तर आपल्याला हे सगळं असं फिरवावं लागेल हे त्यावेळेस टूल कुठं असणार आहे इकडं असणार आहे टूल इथं असणार आहे हे ज्यावेळेस फिरवेल आपण त्यावेळेस हा पॉईंट इकडं पी पॉईंट इकडे येणार आणि त्यामुळे टूल कुठं असणार आहे इथं असणार आहे ओके टूल इथं आहे असं आपण समजू आता काय झालं हा ड्रायव्हिंग क्रँक सपोज रोटेट व्हायला सुरुवात झाला हा ड्रायव्हिंग क्रँक क्रँक रोटेट व्हायला सुरुवात झाली तर काय होईल हा जो इथला आपण हे पॉईंट इथं समजला आहे तर तो काय होईल इकडे इकडे यायला सुरुवात होईल तो जसा इकडे इकडे यायला सुरुवात होईल तसा इकडचा पॉई पी पॉईंट इकडं होता तो इकडे इकडे जायला सुरुवात होईल आता तो इकडे इकडे जायला सुरुवात झाली की इथं जे टूल होतं ते पुढं पुढं जायला सुरुवात होईल ते पुढं पुढं जायला सुरुवात होईल सपोज इकडे वर्कपीस आहे संपूर्ण वर्कपीस आहे तर ते जाताना काय करेल टूल जाताना मटेरियल रिमूव्ह करत जाईल म्हणजे कटिंग करत जाईल मटेरियलचं तर तो कटिंग स्ट्रोक मग जाताना कटिंग स्ट्रोक घ्यायचा आहे किंवा मटेरियल रिमूव्ह करायचा आहे म्हणजे जाताना टूल कसं गेलं पाहिजे स्लो गेलं पाहिजे स्लो गेलं पाहिजे जाताना स्लो स्लो जाणार आता हा ए पॉईंट इथं 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 येपर्यंत ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस हे पूर्ण हे पूर्ण असं असणार बरोबर म्हणजे पूर्ण टूल कटिंग स्ट्रोक पूर्ण झालेला असणार म्हणजे टूल पूर्ण पलीकडे पोचलेला असणार ओके दॅट इज कॉल्ड एज कटिंग स्ट्रोक तर सपोज इकडं आपण कटिंग स्ट्रोक असं म्हणू कटिंग स्ट्रोक आता कटिंग स्ट्रोक पूर्ण झाला आता टूल आपल्याला माघारी आणायचा आहे टूल माघारी आणताना परत तेवढ्याच स्लो मध्ये आणून चालेल का त्यामुळे मशीनची आपल्याला इफिसियन्स मिळणार नाही मग येताना माघारी येताना रिटर्न येताना टूल काय झालं पाहिजे फास्ट रिटर्न आलं पाहिजे क्विकली रिटर्न झालं पाहिजे दर फॉर इट इज कॉल्ड क्विक रिटर्न मेकॅनिझम क्विक रिटर्न आलं पाहिजे टूल मग त्यासाठी हे मेकॅनिझम बनवलेलं आहे मग आता ए टू पासून ए वन पर्यंत ज्यावेळेस हा पॉइंट इथून इकडं जाईल त्यावेळेस क्विकली क्विकली हे फिरणार आहे आणि क्विकली टूल माघारी येणार आहे आता याचं ॲनिमेशन जर पाहायचं असेल तर युट्यूबवर तुम्ही ॲनिमेशन आर असं टाकू शकता विथवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम ॲनिमेशन अॅनिमेशन तुम्हा मध्ये तुम्हाला क्लिअरली कळेल की कसं हे टूल क्विकली रिटर्न होत आहे पर तर वर्किंग असं होतं तर क्विकली रिटर्न होताना तो काय झाला रिटर्न स्ट्रोक टूल माघारी येणार रिटर्न स्ट्रोक माघारी येताना टूल कोणत्याही प्रकारे मटेरियल कट रिमूव्ह करणार नाही आणि परत मग डबल इथून ए वन पासून सुरुवात परत कटिंग स्ट्रोक परत ए टू टू ए वन येताना क्विक रिटर्न परत ए वन टू ए टू कटिंग स्ट्रोक असं मशीनचं वर्किंग आणि तिथं हे मेकॅनिझम यूज होतं तर आता इथं इथून इत, इकडे जाताना म्हणजे ए वन या ए वन पासून ए टू पर्यंत जाताना काय आहे हा कटिंग स्ट्रोक म्हणजे हा अँगल काय म्हणू शकतो आपण अल्फा कटिंग स्ट्रोक अँगल आणि हा बिटा हा रिटर्न स्ट्रोक अँगल बिटा रिटर्न स्ट्रोक अँगल तर वर्किंग तुम्हाला समजलं असेल वेन ड्रायविंग क्रँक रोटेट्स ड्रायविंग क्रँक रोटेट्स स्लायडर रेप्रोकेट्स इन साइड द स्लॉटेड बार अँड स्लॉ स्लॉटेड बार रोटेट्स अँड देन कटिंग टूल मूज फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड फ्रॉम ए टू टू ए वन फ्रॉम ए टू टू एवन कटिंग टूल मूव्ज फ्रॉम राईट टू लेफ्ट दॅट इज रिटर्न स्ट्रोक अँड वेन दिस पॉईंट ए पॉईंट मूव्ज फ्रॉम ए वन टू ए टू कटिंग टूल मूव्ज फ्रॉम लेफ्ट टू राईट दॅट इज कॉल एज कटिंग स्ट्रोक ओके मग आता कटिंग रेशो शो किंवा कटिंग टाईम कसा काढायचा तर कटिंग रेशो शो किंवा टाईम रेस कटिंग रेशो म्हणून एक असतो तर कटिंग रेशो इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय बीटा म्हणजे कटिंग स्ट्रोक अँगल डिवायडेड बाय रिटर्न स्ट्रोक अँगल अल्फा डिवायडेड बाय बीटा यांना कटिंग स्ट्रोक काढतो तर एम सी क्यूमध्ये विचारू शकतात कटिंग स्ट्रोक काढायला अँगल जर माहीत असतील किंवा टाईम माहीत असेल कटिंग स्ट्रोकचा टाईम आणि रिटर्न स्ट्रोकचा टाईम जर माहीत असेल तर हा कटिंग रेशो आपण काढू शकतो किंवा टाईम सुद्धा त्याला म्हणतात ओके दिस इज अ क्विक रिटर्न मेकॅनिझम फॉर बेटर अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग यू कॅन सी द अॅनिमेशन ऑफ दिस मेकॅनिझम सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच